नमस्कार अक्षदाज रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे एका बाउल मध्ये एक कप पोहे घ्यायचे आणि हे पोहे आपल्याला पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यामध्ये भरपूर पाणी घालून फक्त दोन ते तीन मिनिटे हे पोहे आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचे आहेत आणि दोन ते तीन मिनटानंतर यातलं आपल्याला पाणी काढून टाकायचं आणि हे आता पोहे व्यवस्थित भिजलेत यातलं मी आता पाणी काढून टाकलं आहे आणि व्यवस्थित सगळं पाणी काढून हे पोहे आपल्याला एक चार ते पाच मिनिटे असेच ठेवायचे आहेत म्हणजे ते थोडेसे कोरडे होतील इथे तुम्ही बघू शकताय पोहे कोरडे झालेत आणि छान सॉफ्ट असे भिजले गेलेत यामध्ये आता आपल्याला तीन उकडलेले बटाटे घालायचे आहेत याची साल काढून घेतली आहे मी हे बटाटे आपल्याला तीनही यामध्ये किसून घ्यायचे आहेत किंवा मॅश करून देखील तुम्ही यामध्ये घालू शकता बटाटा किसल्यानंतर एक बारीक कट केलेला कांदा यामध्ये घालायचा आहे अर्धी वाटी बारीक कट केलेला कोबी घालायचं आहे बारीक कट केलेली कोथिंबीर आणि अर्धा चमचा क्रश केलेले धने घालायचे आहेत जाडसर असे मी वाटून घेतलेत दोन चमचे लाल तिखट घालायचं आहे एक चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे अर्धा चमचा चाट मसाला अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आणि हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हे मसाले याला सगळ्याला व्यवस्थित असे लागले गेले पाहिजेत हे सगळं मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे आता आपल्याला हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि यातलं थोडं पीठ काढून याचे आपल्याला छोटे छोटे टिक्की बनवून घ्यायचे आहेत टिक्की बनवताना हे पीठ हातावरती थोडंसं सा एकसारखं केलं की मग याचे टिक्की छान होतात याला क्रॅक जात नाहीत तर अशाच पद्धतीने बाकीच्या देखील पीठाचे हे मी इथे टिक्की बनवून घेतलेले आहेत हे आपल्याला शालो फ्राय करायचं आहे त्यासाठी इथे मी एका पॅनमध्ये तेल गरम करून घेतलं आहे हे तुम्ही डीप देखील करून घेऊ शकता आता यामध्ये आपल्याला टिक्की घालायचे तेल मीडियम गरम असावं मीडियम फ्लेमवरती दोन्ही बाजूने छान खरपूस असे हे आपल्याला टिक्की फ्राय करून घ्यायचे आहेत तुम्ही जर या आपल्या रेसिपी बनवत असाल तर त्याचे फोटो काढून मला तुम्ही इंस्टाग्रामला पाठवू शकता त्याची लिंक में बॉक्स में मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे याची आता मी बाजू पलटी करून या बाजूने देखील छान असं हे मी फ्राय करून घेते तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा है है, हे आता तुम्ही बघू शकताय दोन्ही बाजूनी फ्राय झालं आहे हे मी आता बाजूला काढून घेते आहे आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा चला तर मग परत भेटू अशाच एका मस्त आणि नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद